मुझे कोई इसके बारे में कोई लॉकडाउन का मुझे कोई जानकारी सर आज की चर्चा के बारे में थोड़ा कोविड का आड़ावा हर मंडे को लिया जाता है कई गुरु केसेस हुए फैसिलिटीज क्या है इसके लेकर साहब और सभी प्रतिनिधि इसी का आड़ावा लिया गया है आगे कैसे रणनीति रहेगी क्या रहेगी के बारे में चर्चा होगी मास्क पहनेंगे सब लोग अगर मास्क नहीं पहनेंगे तो फिर कोई भी यंत्रणा कुछ नहीं कर सकती मास्क डिस्टेंसिंग बहुत सारे लोग घर के जा रहे हैं मास्क पहन के रहे थोड़ा सा अपना अपना सबने सावधानी रखें तो प्रशासन को भी कोविड पे कंट्रोल करने में आसानी मुझे कोई जानकारी नहीं कोरोनाच्या संदर्भात लोकप्रतिनिधींची बैठक असते आणि त्या बैठकीमध्ये एक दोन मुद्दे मी प्रकाशाने मांडले एक ग्रामीण भागामध्ये जो कोरोना वाढतोय तर त्यामुळे बाजारामध्ये गर्दीमध्ये लोक मास्क वापरत नाही आणि त्यामुळे शासनाकडून अशा अपेक्षा आम्ही व्यक्त केल्या की तुम्ही ग्रामसेवक आहे तलाठी आहे तिथं पोलीस डिपार्टमेंट आहे यांनी जर बाजारात बाजारच्या दिवशी एक चक्कर मारून जर त्यांना सांगितलं की मास्क असल्याशिवाय कोणीही गिराईक आणि माल खरेदी करू नये किंवा दुकानदारांनी देऊ नये तर सगळे मास्क वापरतील आणि त्याचा परिणाम म्हणून हे कोरोनाचं संकट थोडं दूर होईल हा एक मुद्दा मांडला आणि दुसरा मुद्दा आहे की आज कोरोना पेशंट जे आहेत त्यांना खर्च मोठ्या प्रमाणात येतो आहे त्यांना आत्ता आम्ही ते सगळ्या पेशंटला महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजने त्याचा समावेश करा आता फक्त समावेश कोणाचा केला सरकारने की ज्याला व्हेंटिलेटर लागलं त्याच पेशंटला जीवनदायीतून पैसे मिळतात परंतु जो पॉझिटिव्ह आहे आणि ज्याला व्हेंटिलेटर लागलं नाही त्यालाही मोठा खर्च येतो आहे आणि म्हणून तो खर्च या योजनेत बसावा असा आग्रह आम्ही सर नाना एका पत्रकाराचा पण जीव गेला आज कोरोनामुळे तर काय बोलाल आपण नाही नाही खरं म्हणजे असं आहे की पत्रकारांची तर काळजी घ्यायला पाहिजे होती कारण त्यांना बातम्या मिळवण्यासाठी गर्दी देणं लागतं आमची कुठे येणं लागतं त्याचं खरं म्हणजे त्याचा विमा काढायला पाहिजे सरकारने आणि पत्रकाराला एक अशा ठिकाणी सुद्धा संरक्षण द्यायला पाहिजे आणि जे पत्रकाराचा जीव गेला त्याला वेळेत मदत मिळाली असती तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता ही एक वस्तुस्थिती आहे नाना सध्या आहे ना शहरात आहे ना लॉकडाऊनची अफवा आहे नाही आता लॉकडाऊनची अफवा असेल पण ती अफवाच राहील कारण लॉकडाऊन लोकांना पसंत पडणार नाही आणि आता जे कामं सुरळीत झाले ती सुरळीत झालेले कामं पुन्हा बंद करायची लोकांची इच्छा नाही पण कोरोनाला जर आपण हरवायचं असेल तर मास्क वापरणं आणि अंतराने राहणं हेच उपाय आहे आणि तो सगळ्यांनी पाळावा ओके okay.